वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर वीडियो। तर हा जो वीडियो आहे या वीडियो मध्ये आपण शिक्षक भरतीची ऑफलाइन जी जाहिरात आलेली आहे अजून एक त्याविषयी बघणार आहोत। तर जाहिरात जी आहे आणि याच्यामध्ये जी पद संख्या आहे ती वेगवेगळ्या विषयांसाठी पदे आहेत। तर जाहिरात जी आहे सगळ्यांसाठी चांगली आहे आणि जर तुम्ही एलिजिबल आहात तर या पदांसाठी नक्की अप्लाय करा। तर बघूया कोणकोणती पदे आहेत। सगळ्यात अगोदर बघा, क्रीडा शिक्षक हे पद आहे आणि शैक्षणिक अर्थ आहे कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, कुस्ती, कराटे, धनुर्विद्या, शूटिंग इत्यादी। अनुभवी कोचेस पूर्णवेळ निवासी किंवा अनिवासी अर्धवेळ, दुपारी 3:30 ते 6 पर्यंत। आणि इथं सांगितलेलं आहे जर तुम्ही क्रीडा शिक्षक या पदासाठी अप्लाय करताय तर प्रत्येक खेळासाठी एक एक शिक्षक हवा आहे त्यांना, आणि अनुभवी कोचेससाठी जे आहे तर 6 शिक्षक हवे आहेत, म्हणजे 6 पदे रिक्त आहेत। आता इथे जे आहे दुसरं पद आहे कोऑर्डिनेटर, म्हणजे उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विभागासाठी कोऑर्डिनेटर पाहिजे त्यांना, पद संख्या आहे 1। नंतर सहाय्यक शिक्षकांची पदे आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तर पहिला जो विषय आहे तो आहे गणित, आणि क्वालिफिकेशन असलं पाहिजे तुमचं HSC DED किंवा BSc BED किंवा MSc BED, आणि पद संख्या आहे 2। दुसरा विषय आहे इंग्रजी, क्वालिफिकेशन लागणार आहे BA BED MA BED, पद संख्या आहे 2। तिसरा विषय आहे विज्ञान, याच्यासाठी तुमचं HSC DED किंवा BSc BED किंवा MSc BED झालेलं पाहिजे, आणि पदसंख्या आहे 2। चौथा विषय आहे हिंदी, याच्यासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे HSC DED BA BED किंवा MA BED, पदसंख्या आहे 2। पुढचं जे पद आहे ते आहे कला या विषयासाठी, आणि शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे ती लागणार आहे ATD किंवा GD 8, आणि पदसंख्या आहे 2। काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या चित्रकलेसाठी किंवा कला विषयासाठी पदसंख्या रिक्त आहेत का, तर इथे रिक्त संख्या आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। नंतरचं जे पद आहे किंवा नंतरचा जो विषय आहे तो आहे संगणक, संगणक विषयासाठी तुमची शैक्षणिक अर्थ लागणार आहे BCA MCA किंवा BE कम्प्युटर, पदसंख्या आहे 2। पुढचं पद आहे शिक्षक, संगीत विषयासाठी क्राफ्ट, बालवाडी शिक्षिका, मॉन्टेसरी कोर्स, रिसेप्शनिस्ट, अनुभवी महिला पाहिजे, NCC किंवा MCC झालेलं पाहिजे, शैक्षणिक अर्थ आहे ही, आणि पदसंख्या आहे 2। पुढचं जे पद आहे ते आहे क्लर्कसाठी, मराठी इंग्रजी टायपिंगचा अनुभव असलास तर चांगला आहे, आणि पदसंख्या आहे 2। पुढचं पद आहे रेक्टरसाठी, अनुभवी वसतिगृह सहाय्यक पाहिजे, निवासी किंवा अनिवासी, आणि पदसंख्या आहे 10। इतर जी पदे आहेत त्याच्यामध्ये मेस, शिपाई 10, आचार्य 2, प्लंबर व इलेक्ट्रिशियन 2, टेलिफोन ऑपरेटर व पेपर तपासणी 6, अनुभवी पुरुष किंवा महिला असेल तरी चालेल। तर ही आहे जाहिरात, आणि ही जाहिरात कुठून प्रसिद्ध झालेली आहे ती बघूया। तर ही जाहिरात आहे ही प्रसिद्ध झाली आहे वारणा शिक्षण संस्था वारणा कोडोली संचलित वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, नवे पारगाव, पाडळी रोड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। तर कोल्हापूर येथून ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, आणि या शिक्षण संस्थेमध्ये खालील पदे भरायची आहेत। तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, अनुभव, दाखला, अपेक्षित वेतन, हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे अपेक्षित वेतन आहे ते तुम्ही इथे लिहू शकता किंवा त्यांना सांगू शकता। आणि या संपूर्ण माहितीसह तुम्हाला स्वहस्ताक्षरातील अर्ज कुठे पाठवायचा आहे बघा, warnavidyaniketan@gmail.com या ईमेल आय डीवर अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे। ईमेल आय डी लक्षात ठेवा, warnavidyaniketan@gmail.com। तर लवकरात लवकर जे आहे तुमचा अर्ज इथे पाठवा जर तुम्ही एलिजिबल आहात, आणि इथले जी पदे आहेत ही जी पदे आहेत या सर्व पदांसाठी, कोणत्याही एखाद्या पदासाठी तुम्ही एलिजिबल आहात तर अप्लाय नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। आणि हां, इथे त्यांनी जी तारीख आहे शेवटचा दिनांक कोणता आहे जाहिरात करण्याचा किंवा दिलेला नाही आहे, पण आत्ताच नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता। थँक्यू सो मच।